विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल सुंदर ते घन उभे बिठे भैरी कर कटावरे ते बोलिया कर कटावरे ते बोलिया जा
सुखा
तरी काया विचारिया निश्चय Oh,
शरणा हाते सुटले का या विचारे या निश्चये नासुनिया गेली खंते सहजस्तिते भोगाचे न देखे से झाले श्रम न देखे से झाले श्रम आले वर्मा हाता हे नासुनिया गेली खंते सहजस्तिते भोगाचे तुका मने कैचे केव तुका मने कैचे केव कोठे जीव निराळा नासुनिया गेली खंते सहजस्तिते भोगाचे यंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत् किल शक्तिधरस्पदम्ना अन्यांश्चास्तु चरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नम भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम सिंहासन संपदंभुज तेजस्पुर दिग्प्रदेश विधींद्रादिदेव सदा सुयमान समाधि समूर्ति भज ज्ञान देव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाडा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी चरी काईच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दने तुमचा दास त्याचे आश पुरवावे तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरही न करावा अवहेर नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढिलो नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावी तो झालो आम्ही नमो भारत राष्ट्र भूमी जिचा पडू येथून पुढे कामे विठ्ठल मरणा हाते सुटले का या विचारे या निश्चये नासुनिया गेली खंते सहजस्तिते भोगाचे प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य सुभूषण ज्ञानेंच्या राजे साधकांचं मायबाप योग्यांची मावली कैवल्य सम्राट चक्रवर्ती अलंका प्रणिवासी मावली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबाराय मावली महावैष्णव ज्ञानोबाराय यांना सुद्धा प्रिय आणि भूषणावा असावे सद्व अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक इंद्रदेव सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा अभंग आपणा सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल अभंग पंचमी निर्माते उपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त जगद्गुरु तुकोबराय यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याअगोदर परिहार देणे इष्ट अनिवार्य तथा ते गरजेचं सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण आज त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहात रसिकता बहुकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वारे अंत करणाने कारणे परंपरा सर्वांना ज्ञातव्य असलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरमठांच्या पदस्पर्शने पुनित पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असंकृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामवासियांच्या मानवी सामंजस्याने आपण सर्वजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पैकत्व आपल्या गावात आपल्या परिसरात आपल्या पंचकृषीमध्ये सर्वांना सुप्रीतीत असणारे नात संप्रदायावर नितांत श्रद्धा असणारे विकुंठवासी आदरणीय श्रीतर भक्तिपरायण गणपतराव गेनुजी नवले पाटील यांच्या प्रथम वर्ष पाटींबीच्या पाटलांच्या कुटुंबियांच्या विद्यमाने त्यांच्या कुटुंबातील आदरणीय श्रीत चांगदेव रभाजी पाटील त्यांच्या सुकन्या लहानबाई पोपटराव ढमाले हिराबाई बाळासाहेब पेखडे कमलबाई मोठ्याभाऊ जगताप आशाबाई पांडुरंग जाधव
सुमन मारुती खैरनार, कविता कैलास सरोदे, शिवाजी गणपतराव पाटील, ताराबाई शिवाजी पाटील, संदीप शिवाजी पाटील, अनिल शिवाजी पाटील, सुनील शिवाजी पाटील, शुभम संदीप पाटील, सोनाली संजय यादव पाटील, या समस्त कुटुंबियांच्या विद्यमाने आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये आम्हा सगळ्यांचं आदाराचं आधारस्थान आदरणीय श्री त्रिभक्तिपरायण परमपूज्य पांडुरंगजी महाराज गिरी अर्थात अण्णा यांच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या दर्शनाचा हा स्वर्णयोग. विठ्ठल त्याची श्रेयस्कर्त्याची परिभाषा जगद्गुरु तुकोबारे प्रतिपादित करतात. मरणा हाते सुटले काया विचारे या निश्चय, या निश्चय काया मरणा हाते सुटले. निश्चयात्मक विचार केला, निश्चयात्मक ज्ञान प्राप्त केलं, त्याच्या जोरावर माझी काया मरणाच्या द्वारातून सुटले. मृत्यूचं दुःख, मृत्यूचा क्लेश, मृत्यूच्या यातना माझ्या जीवनातून समाप्त झाल्या. या विचारे किंवा या निश्चय विचारे काया मरणा हाते सुटले. मग मरणाच्या द्वारातून काय सुटल्यामुळे, ज्ञान प्राप्त झाल्यामुळे प्रपंचाच्या संबंधाने नासून या गेली खंती. सहज स्थिती भोगाची खंती नासून या गेली, स्थिती सहज प्राप्त झाली. मग सहज स्थिती तुम्हाला जी प्राप्त झाली तुकोबर आहे, ती परंपरेने प्राप्त झाली का, ती उपजताच प्राप्त झाली का? महाराज म्हटले नाही. प्रापंचिक वा पारमार्थिक स्थिती जर माझी तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला पाहावल्या जाणार नाही, तुम्हाला ऐकवल्या जाणार नाही, इतका त्रास मला सुद्धा परमार्थ आणि प्रपंच दोन्ही ठिकाणी झालाय. न देखेसे झाले श्रम आले वर्म हाता आहे, न देखेसे श्रम झाले वर्म हाता आले. मग कोणतं वर्म तुमच्या हातात आलं? आमच्या हातात श्रोते आणि ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूच्या मुखात जे वर्म असतं ते वर्म आमच्या हातात आलं. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, जीव देवापेक्षा वेगळा नाही. त्या देवाचा निश्चयात्मक विचार प्राप्त झाला आणि काया मरणाच्या द्वारातून सुटले. विठ्ठल भाषा आहे, वारकऱ्यांची भाषा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजल्यानंतर ज्याच्या जीवनात जायते नावाचा धातू आहे, ज्याच्या जीवनामध्ये जायते नावाचा धातू आहे, त्याच्या जीवनामध्ये क्षयंते वा नश्यंते नावाचा धातू ठरलाय. ज्याला जन्म आहे त्याला वर्धन आहे, ज्याला वर्धनत आहे त्याला एक दिवस क्षयंते, आणि क्षयंत करता करता नश्यंती म्हणजे नाश पावणे. एक दिवस नाशही प्रत्येकाचा ठरलेला आहे. मग आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण सगळेजण प्रवास करतो. गीतोक्ती असं प्रतिपादन करते. जातसे द्रोम मृत्योर द्रोम जन्म मृत्यस्य तस्मात परिहारेते नत्वम शोचो तुम्हार हसे, नत्वम शोचो तुम्हार हसे तस्मात परिहारेते द्रोम जन्म मृत्यस्य जातसे द्रोम मृत्योर अगा उपजेते नाशे नाशले पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, परिभ्रमेगा हे घटिका यंत्र जैसे नाशले पुनरपि दिसे उपजेते नाशे. ज्याचा जन्म झालाय त्याला मृत्यूपर्यंत प्रवास करायचा आहे. पण मृत्यूपर्यंत प्रवास करायच्या जीवनाच्या दोन अवस्था आहे, शेश्वत जीवन पद्धती आणि पूर्ववत जीवन पद्धती. आईच्या उदरात जागा घेतल्यापासून तो 16व्या दिवसाच्या पडतिथीच्या श्राद्धापर्यंत जे जीवन असतं त्याला खऱ्या अर्थाने आपण जीवन म्हणतो. पण त्या जीवनामध्ये जन्मापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत जे जीवन आहे ते पूर्ववत जीवन आहे, आणि आपण मेल्यानंतर आपल्या प्रित्यर्थ जे केल्या जातं त्याला शेश्वत जीवन पद्धती बोलतात. विठ्ठल जीवन पद्धतीमध्ये आपल्याकडे संस्कार आहे. 16 प्रकारचे संस्कार बाबापाद्यांनी प्रधान सांगितले, पण एकेका संस्काराला दोन दोन उपसंस्कार असतात. एका संस्काराचे दोन उपसंस्कार म्हणजे 32 उपसंस्कार आणि 16 प्रधान संस्कार. अशा 48 नियमांनी ज्याचं जीवन होतं त्याला म्हटलं जातं माणूस. 48 नियम ज्याच्या जीवनात आहे त्याचं नाव माणूस. एका सुभाषित रत्नकाराची भाषा आहे, तो असं बोलतो, मतयो यत्र गच्छन्ते तत्र गच्छन्ते वानराः, शास्त्राणि यत्र गच्छन्ते तत्र गच्छन्ति नराः, तत्र गच्छन्ति नराः शास्त्राणि यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानराः मतयो यत्र गच्छन्ते. जो शास्त्रात ऐकून चालतो ज्याच्या जीवनात ठरलंय तस्मा शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो, ज्याच्या जीवनामध्ये ठरलेलं आहे शास्त्र सांगेल त्या पद्धतीने मी मार्गक्रमण करेल. जो शास्त्राचं ऐकून चालतो त्याला नर म्हणतात, जो शास्त्राचं ऐकून चालतो त्याला नर म्हणतात, जो आगाऊपणा करून स्वतःच्या बुद्धीने चालतो त्याला वानर म्हणतात. आपण आपला अभ्यास घरी करा. आपण नर वानर. विठ्ठल विठ्ठल आहे ना, त्यामध्ये प्रधान संस्कार जन्म विवाह आणि मृत्यू. मग मृत्यू नावाच्या संस्काराचं सर्व शास्त्रकडे वर्णन. नंतस्थ सुखा किंतु पैस्तन कमिष्यती प्राणा, प्राणा पैस्तन कमिष्यती अंतस्थन सुखा. आपले पंचप्राण
आपल्या शरीरामध्ये आपल्याला सुख देत नाही, आपलं चैतन्य आपल्याला शरीरामध्ये सुख देत नाही, आपलं आत्मस्वरूप आपल्याला सुख देत नाही, आपला जीव आपल्याला सुख देत नाही, आपली चेतना आपल्याला सुख देत नाही, जेवण पचत नाही, ज्यूस पचत नाही, रस पचत नाही, पाणी पचत नाही. बऱ्याच लोकांना म्हातारपणी पाणी पचत नाही का माहितीये, का माहितीये, बऱ्याच लोकांना म्हातारपणी पाणी पचत नाही कारण जिवंतपणी त्यांना जेवण पाणी पिल्याशिवाय पचलंच नाही. माझा विचार आपल्यापर्यंत पोहोचतोय, पोहोचतोय. बऱ्याच लोकांना म्हातारपणी पाणी पचत नाही कारण तरुणपणी त्यांना पाणी पिल्याशिवाय जेवणच पचत नाही. सध्या ते पाणी रोडवर भेटत नाही. पोहोचलात का तुम्ही? रेंज येणं महत्वाचं आहे, उशीर आली तरी चालेल. बऱ्याच जणांच्या अडचणी त्या पण आहेत, लक्षात घ्या. म्हणजे पाणीही पचत नाही, घरातल्या लोकही त्याला कंटाळतात, पण घरातल्या लोकांना त्याचा राग येऊ नये, घरातल्या लोकांना वाङ्मयाविषयी घृणा निर्माण होऊ नये, घरातल्या लोकांना वाङ्मयाविषयी तिरस्कार निर्माण होऊ नये. म्हणून तुकोबारांनी शालजोडीतून प्रमाण दिले, शेजारी म्हणते मरे नाका मेला आणला कंटाळा येणे आमा. मला सांगा, मरणाऱ्या माणसाचा त्रास शेजारच्यांना जास्त आहे का घरातल्यांना जास्त आहे? मग महाराजांनी काय म्हणायला पाहिजे होतं? घरचे म्हणते नाही, पण महाराजांनी व्यापकतेची परिभाषा वापरली. शेजारी म्हणते मरे नाका मेला आणला कंटाळा येणे आमा, नामतस्त सुखा किंतु न बैस्त गमेश ते प्राण. हा शरीरामध्ये सुख नाही आणि शरीराचा संपर्क तोडून तो प्राण बाहेर निघत नाही, त्याला शुद्ध मराठीमध्ये नाव आहे म्रिय मानसते यातना, सौकर्यपूर्वक मराठीमध्ये नाव आहे मरणप्राय यातना, आणि सेमी इंग्लिश पॅटर्न सिरियस होणे, होणे मराठी सिरियस इंग्रजी. किती सिरियस शब्द आहे, पण इतका सिरियस कोणीच घेतला नाही सिरियस झाल्याशिवाय. आपल्याकडे प्रॉब्लेम आहेत बऱ्याच शब्दांचे. का तो प्लॉट तुम्ही घेणार होतात घेतला नाही, आपल्याला परवडेबल नाही, परवडे मराठी लेबल इंग्रजी. कुठल्या भाषेतून शब्द जन्माला घातात लोक तेच कळना. आपल्या प्रत्येकाला माहिती असं, शब्द प्रणालीच तशी महाराष्ट्रातली किंवा खास करून भारतातली. मग म्रिय माणसं यातना, शास्त्र असं सांगतं मरणाऱ्याचं उत्तर दिशेला डोकं करावं, मरणाऱ्याचं डोकं उत्तर दिशेला करावं, त्या उत्तर दिशेला डोकं केल्यानंतर त्याच्या डोक्याजवळ विष्णू सहस्रनामाचा पाठ करा. अनंत रूप अनंत श्रीर जितमन्युर्भया पहो चतुरस्त्रो गवीरात्मा विदेशो व्याधिशो दिशा, विदेशो व्याधिशो दिशा चतुरस्त्रो गवीरात्मा. काय करावं? अनंत रूप अनंत श्री, त्याच्या अनंत रूपाचं चिंतन करावं. अवताराच्या राशी अनंत रूपे अनंत वेशे, बहुआ हे करुणावंत अनंत हे नामजा, ज्या अनंत नाम आहे तो बहु करुणावंत आहे. आणि मग त्याचं नाव घेऊन त्याच्या तरण्याची तयारी करून, ज्ञानोबरांच्या भाषेत नामाच्या शस्त्रावरी नावाई अवधारी सजोनिया संसारी तारू झालो, तारू झालो सजोनिया संसारी नावाई अवधारी नामाची या सहस्त्रावरी. त्या नामाच्या माध्यमातून तो मुक्तीपर्यंत त्याला मरणातून मुक्ती मिळावी ह्या पद्धतीने प्रयत्न करावा. डोकं उत्तरेकडे असावं, डोक्याजवळ विष्णू सहस्रनामाचा पाठ असावा, आणि तोंडामध्ये गंगेचं पाणी असावं. या तीन गोष्टी एकत्र करा, मरणाऱ्याचं डोकं उत्तरेकडे, विष्णू सहस्रनामाचा पाठ आणि गंगेचं पाणी त्याच्या तोंडात टाका, त्याचा जीव लवकर जातो, त्याला लवकर मरण येतं. तुम्हाला कोणाला जर वाटत असेल आपले सासू सासरे मायबाप लवकर मेले पाहिजे तर कृपया करू नका, आणि ऍटलिस्ट केला तरी सल्ला जडकेकरची होती हे तरी जाहीर करू नका. आपल्या आपल्या मर्जीने होऊ देत. आपल्याकडे माणूस मिळल्यानंतर साडेतीन तास प्रेत पेटवत नाही, एक पद्धत आहे हिंदू धर्माची की माणूस साडेतीन तास प्रेत पेटवत नाही. का? कारण या शरीरातून, ह्या शरीरातून प्राण निघाल्यानंतर दुसऱ्या शरीरामध्ये स्थापन होण्याचा कालावधी 8 घटिकेचा. गणित शास्त्रामध्ये घटिका नावाचं प्रकरण आपण शिकलेलो आहोत. 1 घटिका म्हणजे 24 मिनिट, 4 घटिका म्हणजे 24 चौक 96 मिनिट. 96 मिनिट आपल्याला वर जायला लागतात आणि पुन्हा 96 मिनिट दुसऱ्या शरीरात यायला लागतात. 192 मिनिट या शरीरातून त्या शरीरात जाण्याकरता लागतात. ट्रान्सफर एंट्री, अकाउंट द चेंज, जनधनचं खातं बंद, कर्जमाफीचं ओपन. फायदा दोन्हीचा झाला नाही, होत नाही, कदाचित भविष्यात होणारही नाही. पण ट्रान्सफर एंट्री इकडनं तिकडे जाण्याकरता किमान 3 तास 12 मिनिट लागतात आणि 3.25 तासाचा कालावधी असतो. म्हणून हिंदू धर्मात 3.5 तास प्रेत पेटवत नाही. ते प्रेत ज्यावेळेस रचल्या जातं तिरडीवर, ती सुद्धा आपल्याकडे प्रक्रिया. आपण बहुसंख्य ग्रामीण भाग, प्रत्येकाच्या गावात प्रेत बांधणारा माणूस सुद्धा ठरलेला असतो. तो इतका खतरनाक असतो की प्रेत बांधताना दुसऱ्याला हाताही लावू देत नाही. PhD झाली आहे, फिलॉसॉफी आहे डिग्री. मला नेहमी टेन्शन येतं त्या प्रेत बांधणाऱ्याचं. हा माणूस सगळ्या गावाला बांधतो, समजा बांधणाराच गेला ग्रामपंचायतला नवीन जागा भरताना किती टेन्शन आहे. प्रॅक्टिकल घ्यावं लागेल की नाही, अंदाजाने कसे भरता येईल, अंदाजाने भरता येईल का? ठीक आहे, आपण दुसऱ्या जागा अंदाजाने भरू शकतो, हिने भरता येणार. इथं कॉमन सेन्स नॉलेज नाही, इथं एक्सपिरियन्स नॉलेज, इथं अंदाजाचं ज्ञान चालणार नाही, इथे तुम्हाला अनुभवाचं ज्ञान लागेल. विठ्ठल विठ्ठल
फार पूर्वीच्या काळामध्ये मरणाऱ्याच्या कमरेला उपरण बांधायचे, त्याला शुद्ध मराठीमध्ये नाही उपप्रावरण, ते उपरण उपप्रावरण बांधायचे. एका बाजूला मोकळं सोळ्याचे सात प्रकारचं कच्चं धान्य त्या मरणाऱ्याच्या कमरेजवळ बांधायचे. घरातून प्रेत काढल्यानंतर आणि स्मशानाच्या अलीकडे एका विशिष्ट ठिकाणी त्या प्रेताला खाली ठेवतात, त्याला संबंध महाराष्ट्रात एकच शब्द आहे, विसावा. प्रेत गावाच्या बाहेर आणलं की प्रेताला वेशूजोर दिला जातो, विसावा. प्रेत गावाच्या बाहेर आणलं की प्रेताला वेशूजोर दिला जातो, विसावा. खरं तर तो कधीच नसतो, विसावा. मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी दोन मिनिटं बसावा आणि म्हणून विसावा. पण खरं म्हणजे ते जे कच्चं धान्य असतं सात प्रकारचं, ते अर्ध धान्य तिथं टाकायचं असतं. ती प्रक्रिया आहे आमान्न श्राद्ध प्रक्रिया. आम म्हणजे कच्चं, अन्न म्हणजे धान्य. मृतात्म्याच्या पुढील प्रवासाचं खऱ्या अर्थाने दिशा दिग्दर्शन जिथं सुरुवात होतं त्या म्हणतात आमान्न श्राद्ध प्रक्रिया. तिथून पुढे स्मशानात जिथं प्रेत पेटवायचंय तिथं आपण पाणी टाकतो, उदक तर्पण विधी. त्याच्यानंतर पद्धती, वडील वारले जिथं प्रेत पेटवायचंय, वडील वारले कुंकवाचं स्वस्तिक काढा, आई वारली हळदीचं स्वस्तिक काढा, त्याच्यावर काष्ट रचन करा, लाकडं रचा, त्याच्यानंतर प्रेत निपचित ठेवा आणि मग एक सुत सगळी लोक त्याला काय करा, जलतर्पण विधी करा, म्हणजे त्या मरणाऱ्याला पाणी द्या. त्याला ज्या पाणी द्यायचं असतं तेव्हा ते पाणी आपण नेहमी श्रवण करणारे चतुर सजग श्रोते आहात, ते पाणी दिल्या जातं तेव्हा ते कशाने देतात, हांड्याने, ग्लासाने, चमच्याने, चमच्याने नाही का, सगळ्या ठिकाणी चमचे चालतात, इथे चमचे चालत नाही. हा एवढा असूनही काही काही तिथं चमच्यापणा करतात, तो भाग पुन्हा स्वतंत्र आहे, नाही का. ते चमचा हाताने अंगठ्याने पाणी द्यावं का, अंगठ्याने तर्जनी, हा जो स्पेस आहे ही जी जागा आहे हे पितृस्थान आहे. जर हिथून पाणी गेलं तर पितर पावन होतात, नाही गेलं पतंते पितृ हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया पितरा हा पतंते पिंडा हा लुप्त ते लुप्त लुप्त ते लुप्त ते म्हणजे गुप्त पावणे आणि पतंते म्हणजे पितर पतन पावतात. अंगठ्याने पाणी द्यावं, ते अंगठ्याने पाणी देण्याचं प्रघात आहे. अंगठ्याने पाणी दिलं की वडिलांचं प्रेत डोक्याकडून पेटवल्या जाऊ, आईचं प्रेत पायाकडून पेटवलं, हा शास्त्र संकेत आहे. वडिलांचं प्रेत डोक्याकडून पेटवल्या जाऊ, आईचं प्रेत पायाकडून पेटवलं जातं. त्यानंतर श्रेष्ठ पुत्र आहे त्याची जे मध्यमा आणि कोपर इडा नावाचा नसला लागावा, मध्यमा आणि कोपर पिडा नावाचा नसला लागावा, त्याने दोन्ही हात असे करावं, समांतर रेषेमध्ये उभं राहावं, तिकडं प्रेत पेटतंय त्या प्रेताच्या डोक्यावर 10-5 फूट आस लागू नये या पद्धतीने त्याने उभं राहावं. सात प्रकारच्या 1.5 फुटाच्या काठ्या त्याच्या आता द्यावा, अंजन बिल्व चंदन चिंच आंबा या सात प्रकारच्या काठ्या त्याच्या आता द्यावा. वडिलांच्या पेटणाऱ्या प्रेताला तो पहिली प्रदक्षिणा पूर्ण करतो, पहिली काठी टाकतो, दुसरी प्रदक्षिणा पूर्ण करतो, दुसरी काठी टाकतो, अशा सप्तपद प्रक्षालन करतो, सात प्रकारच्या प्रदक्षिणा करतो, त्या काठ्या त्याच्यामध्ये समर्पित करतो. त्याच्यानंतर त्याच्या खांद्यावर घट दिला जातो, तो घट ज्या दगड्याने फोडतात त्याला म्हणतात अश्मा, तो ते मडक्याने पूर्ण प्रदक्षिणा करतो. ते मडकं सोडलं की पोरगा मागे फिरून पाहतो का, ते मडकं सोडलं की पोरगा मागे फिरून पाहतो का, नाही. त्याने जिवंतपणे फिरून पाहिलं नाही, मेल्यावर पाहिल का, पाहिल का, आणि पाहता पाहता ही मरण नावाची प्रक्रिया. म्हणून लक्षात घ्या, ज्या बापाने करोडो रुपयाची प्रॉपर्टी आपल्या करता कमवली, ज्या बापाने करोडो रुपयाची प्रॉपर्टी आपल्या करता कमवले, त्या बापाकरता पोरांना रॉकेल टाकावं लागतात आणि टायर टाकावं लागतात. हा बापाचा उपमर्द आहे का पोरांचा, लक्षात घ्या. प्रेत पेटवणं हा एक यज्ञ आहे, देहा दहती यज्ञात भवती, शरीराचं जळण करणं म्हणजे तो यज्ञ होतो, भूभवती म्हणजे होणे, तो यज्ञ तयार होतो. आणि ज्या यज्ञामध्ये टायरांच्या आहुती टाकल्या जातात, जे टायर रिमोल्डिंगला चालत नाही असे रिटायर टायर तिथं टाकल्या जातात. रॉकेल, रॉकेल आहुतीचं लक्षण आहे का, आहुतीचं लक्षण काय, घृताहा ददाती, तूप टाकाना, तूप टाकाना. पण आपण तसं करत नाही, बरेच लोक बोलतात प्रेत पेटत नाही, त्याला पर्याय ना, भीमसेनी नावाचा 10-5 किलो कापूर आणा, त्या भीमसेनी कापरासोबत 10-5 किलो मीठ आणा, 10-5 किलो खोबऱ्याच्या वाट्या विकत घ्या, 2-4 गोण्या गोवऱ्या घ्या आणि रॉकेल न टाकता वडिलांचं प्रेत पेटावा. देहा दहती यज्ञात भवती, तो यज्ञ तयार होईल मरणाऱ्याच्या नावाने, पवित्र संस्कार तयार होईल या पद्धतीने तो यज्ञ अग्निदाग देण्याची पद्धत आहे. आणि मग पाहता पाहता तो यज्ञ तयार झाला की यज्ञाची रुचा वेदाचं बोट पकडते, तो घट सोडला की घटाकाशाचं महदाकाशात रूपांतर होतं, म्हणजे देहाचं देहत्व जातं, जीवत्व देवत्वाला प्राप्त होतं. तुका म्हणे कैची कीव कुठे जीव निराळा, तो जीव त्या देवापेक्षा वेगळा राहत नाही. आणि त्याला खऱ्या अर्थाने अहम ब्रह्मास्मी मधून मी वासुदेव तत्वत्या वृत्तीतून सर्वम खल्विदम ब्रह्म, म्हणजे सर्वत्व ब्रह्म स्वरूपाचा आत्मा परमात्म स्वरूपाकडे आपला प्रवास करत असतो. महावाक्य धोने Oh, oh, oh.
पुढीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली, मग परिणाम काय होतो? तो त्याच्या ब्रह्मस्वरूपाकडे प्रभास करतो. प्रेत पेटवून आल्यानंतर घरी जे श्राद्ध करतात ते अन्नविध श्राद्ध, मग ब्रह्मविध श्राद्ध, मग अस्थिसंचन श्राद्ध, केशपूरक, नाभीपूरक, उदरपूरक, उदरत्वपूरक, दहा प्रकारचे दशपिंडाचे श्राद्ध आपण करतो. अकरा दिवशी एकादश श्राद्ध, बाराव्या दिवशी द्वादश श्राद्ध, तेराव्या दिवशी उत्तर कार्य. उत्तर कार्य होण्याकरता पूर्व कार्य चांगलं पाहिजे. ज्याचं पूर्व कार्य चांगलं नाही त्याचं उत्तर कार्य होऊ शकत नाही. समजा दाऊद मेला, मरणार नाही, ती आपली ताकद पण नाही, पण दाऊदच्या वर्ष श्राद्धानिमित्त माझं कीर्तन ठेवलं, मग मी काय सांगेल? त्याने ज्या भारत सोडायच्या अगोदर आपला कारभार हसीना पारकरच्या ताब्यात दिला, त्याने अबू सालेमचा विश्वासघात केला, त्याने मन्या सुर्वेचा विश्वासघात केला, त्याने छोटा शकीलला फसवलं, मग हे त्याच्या पुण्यतिथीला चालेल का? अरे पूर्व कार्य चांगलं नसेल तर उत्तर कार्यापर्यंत तुमचा माझा प्रवास होऊ शकत नाही. सोळाव्या दिवशी एक श्राद्ध, त्याला पडतिथी श्राद्ध म्हणतात, ज्या तिथीला देह पडत होते. मग मासिक श्राद्ध चालू होतं, अवस्टिका किरणयोगाचं श्राद्ध, युगादी श्राद्ध, मन्वंतराती श्राद्ध, अमावस्याचं श्राद्ध, बारा महिन्याच्या बारा अमावस्याचं श्राद्ध, एक संक्रांतीचं श्राद्ध आहे. संक्रांतीला आपण श्राद्ध करतो. संक्रांत एका वर्षात किती संक्रांत येतात तुम्ही म्हणा, तुला तेवढं पण माहिती नाही का? एका वर्षात किती संक्रांत येतात? किती माहिती आहे ना महिला वर्ग? संक्रांत किती येतात? किती येतात? एक. कधी येते संक्रांत? दर तीन महिन्यांनी. असं आहे का ते? एका वर्षात संक्रांती किती? बारा. एक नाही, भौगोलिक शास्त्र, भूगोलकोश, भवनकोश श्रीमद भागवतात पण येतं. आणि भूगोल किंवा ॲस्ट्रॉलॉजिकली ज्योतिषशास्त्रामध्ये 28-31 दिवसामध्ये सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जे संक्रमण करतो त्या संक्रमणाच्या प्रित्यर्थ जी केल्या जाते तिला म्हणतात संक्रांत. जानेवारी महिन्यामध्ये तो मकर राशीत जातो म्हणून मकर संक्रांत, फेब्रुवारीमध्ये कुंभ संक्रांत, मार्चमध्ये मीन संक्रांत, एप्रिलमध्ये मेष संक्रांत, मेमध्ये वृषभ संक्रांत, जूनमध्ये मिथुन संक्रांत, कर्क संक्रांत, जुलैमध्ये सिंह संक्रांत, ऑगस्टमध्ये, मग या पद्धतीने त्या संक्रांती आहेत. 12 राशी 12 महिन्यात त्या संक्रांत. जाऊ द्या, एवढं आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कोणता दिवस येतो? कर, बरोबर ना? पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कोणता दिवस येतो? कर, बरोबर. अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी कोणता दिवस येतो? जे लक्षात राहत, खरं म्हणजे कर हा पण अपभ्रंश येतो, खरा शब्द आहे किंक्रांत. पंचांग शास्त्रीय परिभाषेचा शब्द काय येतो? किंक्रांत. पण आपण जास्त शिकलो म्हणून संक्रांत. लक्षात घ्या, 12 संक्रांतीला 12 श्राद्ध 12 अमावस्याला 12 श्राद्ध. एक भद्र मासातला श्राद्ध, भाद्रपद महिन्यामध्ये 15 दिवसाकरता करतो आपण ते श्राद्ध. सगळे श्राद्ध घरात करायचे असतात, पण भाद्रपद महिन्यातलं तर्पण धाब्यावर द्यायचं असतं, टेरेस्टवर द्यायचं असतं. सगळे श्राद्ध केळीच्या पानावर चालतील, पळसाच्या पात्राडीवर चालतील, स्टेनलेस स्टीलच्या पात्रात चालतील. पण फार पूर्वीच्या काळातल्या जुन्या लोकांना विचारलं तर भाद्रपद महिन्यातलं श्राद्ध स्वामी रामशुद्धाजी महाराज क्या करे और क्या ना करे या संकलनामध्ये सुद्धा सांगतात की राम ते भाद्रपद महिन्यातला श्राद्ध करता लोक जंगलात जातात आणि एका विशिष्ट झाडाचे पानं तोडून आणतात, त्याची पत्रावळी करतात, त्याचा द्रोण करतात आणि त्याच्यावर तर्पण करतात. कुठलं झाड? मोहाचे. कुठलं झाड वापरलं जातं? मोहाचे पानं. मग भाद्रपद महिन्यातलं श्राद्ध मोहाच्या पानावर का करावं? त्याचं कारण आहे, मोहाच्या पानांची फुलांची गावठी दारू चांगली पडते म्हणून. हेतून खाली सप्त पाताडे आत राहतो तो आर्यमानवाचा पितर आपल्या पोटी कुलवान संतती जन्माला घालतो जर आपण भाद्रपद महिन्यातलं श्राद्ध मोहाच्या पानावर केलं तर. जर भाद्रपद महिन्यातलं श्राद्ध मोहाच्या पानावर केलं नाही तर वाड वडील तिथून शाप देतात. आहा कटा त्याचे करती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, गडेचे ना गर्भ नवेचे का वांज, माता त्याचे लाज लावा पापे, अन्याय तो नाही तयावाय फडा, माय बापा वेडानं साधी येले तू का म्हणे जाय, नरका भक्ताचे माय झोंडा झोंड घेचे पोटे, पोरे उपजती करंटे, तुका म्हणे नाही तये वेळी ताळा, माय बापा वेडा न साधी येली, जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका, थोर झाला चुका वार का नाही घातली. पण जर ते श्राद्ध मोहाच्या पानावर असेल तर वाढवडील तुम्हाला तुमच्या अपेक्षा विषयीच्या पलीकडे तुम्हाला आशीर्वाद देतात. तू कमाणे पित्र आशीर्वाद Oh, no, no, no.
देते कल्याण इच्छिती व्हावे तया तया कल्याण व्हावे ऐसा पितृ आशीर्वाद देते तया कल्याण व्हावे ऐसे पितृ इच्छिते विठ्ठल विठ्ठल जीवन पद्धती पण पूर्ववत जीवन पद्धती आम्ही जगायची कशी मरण तुम्ही लक्षात घ्या भारतीय संस्कृतीचं ज्ञान किती व्यापक आहे ज्या धर्मात ज्या देशात ज्या मातीत मरायचे इतके नियम आहे त्या देशात त्या धर्मात त्या मातीत जगायचे किती नियम असतील जिथं मरायचे एवढे सूक्ष्म नियम आहे तिथं जगायचे किती नियम असतील तरी पण आपल्याकडचे काही काही लोक संकट आलं की भाडे बोडे भक्त गातात ते साबडे त्यांचे प्रेमावडे विठोबाशी आम्ही आनंदीत असताना आमच्या एका मित्राने एकादशीला बडीशोप खाल्ली तर म्हटलं का रे चालत नाही तो म्हणे तसं काही नाही श्रद्धा असली तर चालते म्हटलं मग कालची वांग्याची भाजी पण पडलेली आहे श्रद्धा असेल तर ती पण चालेल असं नसतं ना असं नसतं असं नसतं जिथं जो मार्ग क्रमणत आहे तिथे तो तुम्हाला मान्य करावं लागेल असं म्हणजे आपल्यावर संकट आपण आपण द्विधा मनस्थितीत आलो आपण कॉन्ट्रॅक्ट एज्युकेशन सिस्टीम झालो की मग ठीक आहे देवावर श्रद्धा असली तर काही पण चालतं ही पद्धती आपण मान्य करू शकत नाही किंवा आपला संप्रदाय मान्य करत नाही किंवा आपली विचारधारा त्या पद्धतीची मान्यता देत नाही मग पूर्ववत जीवन जगताना देह तीन अवस्थेत जीवन जगतो देहिनोस्मिन यथा देहे कौमारो तथा देह देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यवनम जरा तथा देहांतर प्राप्ते धीरस्तत्र न मुह्यते धीरस्तत्र न मुह्यते तथा देहांतर प्राप्ते कौमारम यवनम जरा देहिनोस्मिन यथा देहे यथा देहे कौमारम यथा देहे यवनम यथा देहे जर्जरा शरीराला तीन अवस्था या 32 अक्षराचं मराठीतलं रूपांतर आहे बालपण गेले नेनता बालपण नेनता गेले तरुणपण विषव्यता केले वृद्धपणे चिंता प्रवर्तली मागुता घरी मरे पुन्हा प्रथम गर्भी केला वास हे ठरलेलं गणित आपल्याला प्रत्येकाला मृत्यूवर विजय मिळवण्याकरता परमेश्वरने दिलाय भगवंताची एकादश स्कंदातली भाषा एक पादो द्विपादो त्रिपादो चतुष्पदा बहुणे संतिपादाने उद्धवा मी एका पायाचे दोन पायाचे चार पायाचे बहुणे संतिपादाने बहुणी पादाने संते अनंत पायाचे प्राणी जन्माला घातले पण या सगळ्यांमध्ये मला जो आवडला सवडीने निर्माण केला त्याचं नाव माणूस एक पादो द्विपादो त्रिपादो चतुष्पादो बहुणी संतिपादाने अनंत पायाचे प्राणी जन्माला घातले पण सगळ्यांमध्ये मला आवडला त्याचं नाव माणूस आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिदला कृपा अवलोकने दिदला एवढा अधिकार नारायणे सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याची या साधने आयुष्याच्या साधने सत पदवी घेणे आयुष्याच्या साधने चिद पदवी घेणे आयुष्याच्या साधने आनंद पदवी घेणे नारायणे कृपा अवलोकने एवढा अधिकार दिदला विठ्ठल विठ्ठल देवत्वाकडे प्रवास करावा त्याकरता आपल्याला हे शरीर आहे इतरांच्या ठिकाणी आपल्याला जाणता येणार नाही पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोगते काय एक उपजता मरती होती बहिरी होती अंध होती पांगुड होती मुकी हे ज्या सगळ्यांच्या बाबतीत पण आपल्याला परमेश्वराने दान दिले सर मी नेहमी सांगतो जगात देवाने सगळ्यांना एकच मेंदू दिलाय किती मेंदू सगळ्यांना एकच आपल्याला आपल्याला का ऑफर चालू होती का टीव्हीवर डीव्हीडी फ्री दिवाळीची ऑफर होती ती अरे सगळ्यांना एक मेंदू आपल्याला दोन का माहितीये देवाला असं वाटलं हा एका मेंदूने संसार करेल किमान दुसऱ्या मेंदूने तरी कीर्तन ऐकेल त्याला असं वाटलं होतं की किमान हा दुसऱ्या मेंदूने तरी कीर्तन ऐकेल देवाला काय माहितीये याचा मेंदू ब्रेन इज 100 माइंड इज डिफरन्स अरे संसार करणारे मेंदू एक वेळ चांगले पण बरेच कीर्तन ऐकणारे मेंदू 50-50 वर्ष कीर्तन ऐकतात तरी त्यांच्या मेंदूला मान्य होत नाही की कीर्तन कोणतं ऐकलं पाहिजे अशा पण अडचणी आपल्याकडे समाजाला बरं वाटेल याचं नाव कीर्तन का समाजाचं बरं होईल याचं नाव कीर्तन सोशल मीडियाचा आधार घेऊन जर संप्रदाय चालायला लागला
तर येत्या 10 वर्षात गावात 2 पार्ट्या होतील. सोशल मीडियाचा आधार घेऊन जर वारकरी संप्रदाय चालला तर येत्या 10 वर्षात वारकरी संप्रदायाच्या बाबतीत गावात 2 पार्ट्या होतील. एक सांगेल तमाशा आणायचा आहे, दुसरा सांगेल सप्ता बसवायचा आहे. मग सप्ता बसवणारं मंडळ तमाशा बसवणाऱ्या मंडळाच्या घरी जाईल. ते म्हणजे वेड्यावानी करू नका, गावात 30-35 वर्षाचा सप्ता आहे, आपण सप्ताच बसवू. ते म्हटलं नाही आम्ही तमाशा चालू. ते म्हटलं नाही आम्ही सप्ताच बसवू. मग हे सप्ता बसवणारे त्या तमाशा बसवणाऱ्याला समजून सांगतील तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमचा ऐका, सप्ताच बसवा, आम्ही असे महाराज आणू तुम्हाला तमाशाची आठवण येणार नाही. काय टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे कुठली गोष्ट कुठल्या प्रमाणात किती टक्के वापरली पाहिजे याचं भान ज्याला माहिती नाही तो मानून नॉलेज एज्युकेशन सिस्टीम, तो मानून नॉलेज ऑफ सेल्फ आणि सेल्फ सिस्टीम ज्याच्यामध्ये नाही त्याची ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आत्मनिष्ठतेची म्हणजे त्याच्या मेंदूची उंची किती हे त्याच्या वैचारिकतेवर कळत नाही. उंची कळायचे 3 प्रकार असतात, एक आचाराचा असतो, दुसरा विचाराचा असतो आणि तिसरा सदाचाराचा असतो. तो सदाचार श्रवण करतो का, तो आचाराने वागतो का, आणि त्याची विचारश्रेणी हे श्रवणीभूत आहे का अनुभूतीभूत आहे ह्याच्यावर त्याचं जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पद्धतीने विचाराची शृंखलाही उच्चतमतेचं श्रेष्ठत्व गाठणारे असं बरं ठीक आहे. मग या पद्धतीने आम्ही आमच्या शरीर परमेश्वराने आम्हाला दिलंय, सगळ्यांपेक्षा चांगलं दिलंय. सगळे प्राणी आडवे जन्माला घातले, माणूस उभा आहे, सगळे आडवे. तुम्ही घरी जाऊन ऑब्झर्व करा, वाघ, आडवा सिंह, याक, उंट, जिराफ, हरण, गाय, बकरी, म्हैस, गाढव, कोल्हा, कुत्रा, तडस, चित्ता, हरण, हत्ती, माणूस, सगळे आडवे पण माणूस. कारण देवाला माहिती होतं ह्याला उभा जन्मा घातला तरी अर्ध्या गावात आडवा चालतो. जर आडवा जन्माला घातला हा गेटवर पाठी लावा. युअर अटेन्शन प्लीज लेडीज अँड जेंटलमॅन, नो पार्किंग झोन 500 मीटर ॲट माय होम. उभे जन्म